मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन. फॅन्सी साडी, डिझायनर साडी, बनारसी शालू, येवला पैठणी, दुलन साडी, घागरा आणि लग्नवस्त्याची खास व्यवस्था. ठिकाण बुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला. नमस्कार, एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आत्ता एक या घडीची ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत. येवला शहरात पुन्हा एकदा वाहतुकीचा खेळखंडोबा पाहायला मिळाला असून रुग्णवाहिकांना देखील वाट मिळवणं अवघड झालं आहे. नाशिक छत्रपती संभाजीनगर तथा पुणे बँगलोर अर्थात नगर मनमाड महामार्ग या चार जिल्ह्यांच्या सीमेला जोडणारा तालुका म्हणजे येवला तालुका. येवला तालुक्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या येवला शहरातील विंचूर चौफुल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडीही नेहमीच होत असायची. दरम्यान एका बालिकेच्या बळीनंतर आणि नागरिकांच्या रेट्यानंतर नगरपालिकेला जाग आली. नगरपालिकेने सिग्नल यंत्रणाही बसवली, मात्र येवल्यातील काही बेशिस्त नागरिक सिग्नल यंत्रणा पाळत नाही, त्यामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा हा सुरूच आहे. दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत वाहतुकीचा खेळखंडोबा हा सुरू होता. फत्तेब्रुज नाका ते कोटामगावपर्यंत, तसेच तहसील कार्यालय ते मोठा मारुतीपर्यंत आणि नाशिक दिशेला अंगणगावपर्यंत दुतर्फा वाहतुकीची कोंडी सुरू होती. दरम्यान या ठिकाणी 2 रुग्णवाहिका वाहतुकीत अडकून पडल्या होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी गर्दीतून या रुग्णवाहिकांना वाट निर्माण करून दिली. येवला शहराला आता सिग्नल यंत्रणेबरोबरच बायपास रस्त्याचीही गरज निर्माण झाल्याचं चित्र पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. दरम्यान संबंधित प्रशासन यंत्रणेनं लवकरात लवकर येवला शहरासाठी बायपास रस्त्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवासी करत होते. एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे, येवला. हायफाय फिटनेस क्लब, युनिसेक जिम, अत्याधुनिक व्यायामाची साहित्य, येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम, पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था, महिलांसाठी महिला जिम ट्रेनर, पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध, डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत, जिमचे सभासदत्व घेण्यासाठी 6 महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध, सभासद फीसाठी EMI सुविधा देखील उपलब्ध. ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम, नगर मनमाड महामार्ग, दराडे कॉम्प्लेक्स, येवला.